सह्याद्रीची उंची म्हणजे अरुण राठोडला आता चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तपासादरम्यान पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येते. पोलिसांनी आतापर्यंत या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. अरुण राठोडची पोलीस आयुक्तालयामध्ये आज चौकशी होण्याची शक्यता आहे आणि चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्त्वाचा भाग आहे. अरुण राठोडची चौकशी आज पोलीस करणार आहेत. या प्रकरणामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नाहीये. पोलीस निरपेक्ष पद्धतीने तपास करत आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. पोलिसांच्याकडे चौकशी करण्याचे पूर्णपणे त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आम्ही त्याच्यामध्ये कुणी काही इंटरफेअर करत नाही. ते त्यांची चौकशी करताय. चौकशी जोरात चालू आहे आणि त्याच्यातनं काय सत्य आहे ते बाहेर येईल. त्याच्यामध्ये काहींना ताब्यामध्ये घेतलंय अशी ऐकीव बातमी आहे. मी काही पोलिसांशी त्याबद्दलचा संपर्क साधला नाही. कारण नसताना त्याच्यामध्ये आम्ही सारखं फोन करून काही संपर्क साधला तर त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होतो अशाही प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात. त्यापेक्षा अतिशय निरपेक्ष पद्धतीनं पोलिसांना त्यांची चौकशी करण्याच्या करता आपण त्या ठिकाणी सांगितलेलं. विठू माऊलीचा गजर म्हणजे तर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर कोणतीही तक्रार नसल्याचा जबाब पूजाच्या आई वडिलांनी दिलाय. पूजाच्या कुटुंबियांचा जबाब आता नोंदवण्यात आलाय. पूजाचे आई वडील आणि बहिणीचा जबाब नोंदवण्यात आलाय आणि त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पूजा ही सोरायसिस आजारानं त्रस्त होती आणि ती तणावात असायची. तिच्या गोळ्या त्या संदर्भातल्या सुरू होत्या आणि या गोळ्यांमुळेच तिला चक्कर आली आणि ती खाली पडली असावी असा जबाब तिच्या आई वडिलांनी दिलाय. पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे हा अहवाल सादर होणार आहे आणि त्यानंतर हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे जाईल. दरम्यान संजय राठोड यांच्या नावानं तक्रार नसल्यामुळे आता वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता धूसर झाली आहे. तर जबाबात नेमकं काय म्हटलंय पाहूया आपण. पूजा चव्हाणच्या आई वडील आणि बहिणीनं हा जबाब दिलाय. पूजा सोरायसिस आजारानं त्रस्त होती. स्वतः ती तणावात असायची. पूजाची डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू होती. पूजाच्या रोज गोळ्या सुरू होत्या. तिच्या गोळ्या सुरू असल्यामुळे ती चक्कर येऊन पडली असावी. पूजावर कर्जाचा मोठा डोंगर होता. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे